सुभाष देशमुख यांनी एक पाऊल पुढे टाकले असून त्यांनी रोड सेफ्टी पेट्रोलिंगच्या माध्यमातून येथील सोसायटी पेट्रोल पंपावर गर्दी होऊ नये म्हणून व प्रत्येक वाहन धारकांनी आपले वाहन किमान 3 फूट अंतरावर ठेवावे या उद्देशाने स्वखर्चाने पांढरे लाल पिवळ्या रंगाचे पट्टे मारले आहेत. त्यांच्या या कामामुळे पोलीस व आरटीओ प्रशासनाला एक प्रकारे मदतच झाली आहे. दरम्यान यांच्या या कार्याला पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी त्यांना रोड सेफ्टी पेट्रोलिंग अधिकारी म्हणून निवड करीत विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. सुभाष देशमुख यांनी यापूर्वी बेटी बचाओ, सामाजिक वनीकरण, पर्यावरण आदी विषयांवर प्रभावीपणे कार्य केले आहे. तर यापुढे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर गर्दी होऊ नये म्हणून 3 फुटांच्या अंतरावर पांढऱ्या लाल व पिवळ्या रंगाचे पट्टे मारून जनतेमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सर असा चालू आहे आणि हे सगळं खर्चून मी शिकवून करत आहे. मी चित्रकार आहे, यावेळेस मी चित्रकाराला जात असतो लँडस्केप करायला. परंतु कोरोना व्हायरस हा पहिल्यांदा आपल्या देशातून निघाला पाहिजे आणि पुन्हा आपलं सुरळीत जेवण झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे. त्यासाठी मी प्रत्येक म्हणजे रुमाल वगैरे बांधून हे सगळं काम करत आहे आणि स्वतः प्रोटेक्शन घेत आहे आणि ही सेवा मी माझ्यातर्फे करत आहे. मुख्य उद्देश काय आहे तुमचा? मुख्य उद्देश हा आहे की लोकांची गर्दी आपल्याला थांबवून आहे. गर्दीचा जो गर्दी आपण इथं करत आहे तर काही उपयोग नाही, त्यात संचारबंदीचा उपयोग नाही, त्यात जनता कर्फ्यूचा उद्देश असफल होऊन जाईल. सगळ्यात तो आपल्याला सफल करायचा असेल तर ते चेन ते ब्रेक करावं लागेल आपल्याला. ते व्हायरसची जे चेन ब्रेक करणं आवश्यक आहे आणि ते चेन ब्रेक तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण शिस्तीनं वागू, ठराविक अंतराने जेव्हा वागू तेव्हाच आपली चेन ब्रेक होऊ शकतो.